वेलकम टू मालवणी तडका। आज आपण पाहणार आहोत खेकड्याची आमटी। खेकडे कुरले त्यासाठी लागणारे साहित्य आहे। इथे घेतलेला आहे कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे आपण। अख्ख्या लसूण घेतलेल्या आहेत, त्या फक्त जस्ट ठेचून घेतलेल्या आहेत आपण। हा गरम मसाला आहे, मीठ आहे, मालवणी मसाला आहे आणि हळद। फार कमी साहित्य आहे आणि तेल। कढईमध्ये आपण तेल घेणार आहोत। फार तेलाची आवश्यकता नाही आहे आपल्याला, थोडंसं तेल घ्यायचंय। फक्त लसूण फोडणीला घालणार आहोत। तेल लसूण आपले गरम झालेले आहे, त्यामध्ये आपण थोडा मालवणी मसाला, मिक्स मसाला किंवा आगरी मसाला कोणताही तो घालून घेणार आहोत। कांदा खोबऱ्याचं वाटण घालून घेणार आहोत। आधी आपल्याला अर्धच वाटण घालायचं आहे। ते चांगलं परतून घ्यायचं आहे। मसाला थोडा जास्तच चालेल, थोडं तिखट आमटी छान लागते। यामध्ये आता आपण थोडंसं पाणी घालतोय। यामध्ये आपण खेकडे घालून घेणार आहोत। तुम्ही दोन तुकडे पण करू शकता त्याचे। यामध्ये आपण खेकडे डेंगे दोन्ही घालून घेतलेले आहेत आणि ते छोटे पाय थोडंसं पाणी घालून त्यामध्ये आता आपण ते छोटे पाय सुद्धा घालून घेणार आहोत त्यांचे। हे सर्व घालून घेणार आहोत। मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ह्याचे पाय असे मिक्सरला वाटून त्याचा रसही घालू शकता। मी पाय मिक्सरला वाटून गाळून घेऊन त्याचा जो येणारा रस आहे तो आपण घालू शकतो यामध्ये। थोडं कांदा खोबऱ्याचं वाटण आणि पाणी घालून आपण ते शिजवत ठेवलं आहे, त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेणार आहोत आपण चवीप्रमाणे। ह्याला झाकण घालून आपण थोडा वेळ शिजवणार आहोत। खेकडे आपण 7-8 मिनटं चांगले शिजवून घेतलेले आहेत, यांचा कलरही चेंज झालेला आहे। बघा असा लाल झाला पाहिजे कलर। आता त्यामध्ये आपण उरलेली बेसिक ग्रेव्ही आहे, कांदा खोबऱ्याचं वाटण आहे, ते आपण ॲड करणार आहोत। आपल्याला जेवढं घट्ट पातळ हवं असेल त्याप्रमाणे ती ग्रेव्ही ॲड करायची आहे। त्यामध्ये आपण गरम मसालाही घालणार आहोत। चिंबोऱ्या, खेकडे, कुरल्या काही म्हणू शकतो। हे सार थोडंसं तिखटच असलं पाहिजे। वाटण घालून आपण अजून बारीक गॅस करून थोडा वेळ ते शिजवून घेणार आहोत। आपलं खेकड्याचं कालवण तयार आहे। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।